भुसावळ परिसरात नवीन चौपदरी महामार्गावर अपघाताची मालिका सुरू असून वरंगाव बायपास जवळ फुलगाव नजीक महामार्गावर 27 वर्षीय युवकाचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत माहिती अशी की फुलगाव येथील रहिवासी राकेश पांडुरंग चौधरी वय 27 वर्ष आपल्या मोटारसायकल क्रमांक MH 19 CE 43 03 हिरो होंडाने हायवे जवळ वळण घेत असताना अज्ञात वाहनाने त्यास जोरदार धडक दिली. या धडकेत राकेश जागीच ठार झाला आहे. त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागलेला होता. या घटनेने फुलगाव मधील नागरिक एकत्रित येऊन त्यांनी सुमारे 3 तास रस्ता रोको केला होता. प्रेत घटनास्थळीच होती. महामार्ग प्रशासनाने दुसरा साइड सर्व्हिस रोड न बनवल्याने येथे वारंवार अपघात होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यावेळी वरंगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच मुक्ताईनगरचे पोलीस उपविभागीय अधिकारी विवेक लावंड आदी उपस्थित होते. महामार्गाच्या हलगर्जीपणामुळे हात्या परिसरात चौथा बळी गेला असून प्रशासनाने त्वरित यावर उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. मयताच्या पश्चात पत्नी व 2 वर्षाची मुलगी आहे. MC News करिता मनोहर लोणे, वरंगाव.